मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवर मवियात उद्धव ठाकरेंची शिवसेना एकाकी, मुख्यमंत्री पदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा। राज्यात आता मवियाचं सरकार येणार, अजित पवार मवियात सोबत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते। पंढरपुरात राष्ट्रवादी एसपीच्या जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य। ज्या पुतळ्यानं काकाचं ऐकलं ते लोकसभेत गेले, ज्यानं ऐकलं नाही तो राज्यात गुलाबी रंग घेऊन फिरतोय। राष्ट्रवादी एसपीच्या मेहबूब शेख यांचा अजितदादांवर हल्ला बोल। आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी, बैठकीमध्ये सरांगे, भुजबळांना निमंत्रण द्यावं, शरद पवारांचा मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सल्ला। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, 21 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना आदेश। योजनेचा सर्वात जास्त लाभ विरोधकच घेत आहेत, लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना खासदार रक्षा खडसे यांनी सुनावलं। मुस्लिमांवर अन्याय होत असेल तर दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू, वक्फ बोर्ड विधेयकाबाबत अजित पवारांचं मोठं विधान। भुजबळ आणि ओबीसींचं वाटोळं करू नये, भुजबळ स्वार्थासाठी आरक्षणाचं राजकारण करतात, मनोज रांगेंचा छगन भुजबळांवर निशाण। भाजपचे रवी लांडगे शिवसेना युबीटीच्या वाटेवर, माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी घेतली राऊतांची भेट। नाशिकमध्ये आदिवासी बांधव आक्रमक, पेसा भरती प्रक्रिया सुरू करावी आंदोलकांची मागणी। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा 16 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर, सातारामधील कराड मतदारसंघात घेणार जनसंवाद मेळावा। बोर्डाबाबत मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सुपारी बास, मातोश्री बाहेरील आंदोलनावरून राऊत आणि दादा भुसेंमध्ये जुंपले। रिझर्व्ह बँकेकडून सीबील स्कोरच्या नियमांमध्ये बदल, ग्राहकांचा सीबील स्कोर प्रत्येक 15 दिवसांनी अपडेट होणार, नवीन नियम जानेवारी 2025 पासून लागू होणार। मार्मिकचा उद्या 64वा वर्धापन दिन, दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार सोहळा, उद्धव ठाकरे वर्धापन दिन सोहळ्याला राहणार उपस्थित। मुंबई पालिकेच्या क्लीनअप मार्शलकडून 1.5 कोटींची दंड वसुली, 4 महिन्यामध्ये 53,725 जणांकडून 1.5 कोटींचा दंड केला वसूल। दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात याचिका, सीबीआयची अटक रद्द करण्याची मागणी। राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद, नागपूर विभागात सर्वाधिक 133%, तर नाशिक विभागात सर्वात कमी 108% पाऊस। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।